गेल्या महिन्यापासून राजुरा वनक्षेत्रात वाघाची दहशत असल्यानं मानव आणि वाघ संघर्ष सुरू झाला असल्यानं जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे आणि संघर्ष होऊ नये म्हणून वन कर्मचारी गटागटाने रात्रंदिवस गस्त घालत आहेत. परंतु वाघ हुलकावणी देत असल्यानं वन कर्मचारी सुद्धा हतबल होत आहेत. राजुरा वनपरिक्षेत्रात मागील महिन्यापासून वाघाची संख्या वाढली आहे. दरम्यान मूर्ती गावातील एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला ठार केलं तर चिचबोळी येथील दोघांना वाघाने जखमी केल्याची घटना घडली आहे. याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या महिन्यात भरणारी जोगापूर देवस्थान यात्रा बंद करण्यात आली आणि गटागटाने वन कर्मचारी रात्रंदिवस गस्त घालत आहेत. तरी पण वाघ पाळीव जनावरांना आपलं भक्ष्य करत असल्यानं शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर वाघ मानव संघर्ष होऊ नये म्हणून वन कर्मचाऱ्यांचं नियंत्रण करताना दमछाक होताना दिसते. वाघाच्या दहशतीमुळं शेतकरी शेतातील कामे करणे जागल करणे बंद करत आहेत आणि तिकडे रानडुक्कर शेतपिकांचं मोठं नुकसान करून नासधूस देखील करत असल्यानं तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाघाची दहशत किती दिवस राहणार, आणखी किती लोकांवर तो हल्ला करणार अशी प्रतिक्रिया जनतेमध्ये उमटत आहे. यावेळी वनरक्षक आनंद कारेकर आणि शेतकरी नामदेव एरणे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. आपल्या चुनाळ्याला आम्ही आमच्या राजुरा वन उपक्षेत्राची टीम जाऊन तिथले एका कास्तकऱ्याची गाय मारली होती. त्यानिमित्तानं माहे डिसेंबर महिन्यापासून वाघाची दहशत ह्या राजुरा वनक्षेत्रात सुरू आहे. त्याच्यानुसार आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमच्या ड्युट्या व्यवस्थित लावून जोगापूर गेटवरची जोगापूर मंदिराची यात्रासुद्धा बंद केली आणि आपल्या फोर व्हीलर गाड्या देऊन सकाळी संध्याकाळ गस्तसुद्धा लावल्या. आणि या संदर्भात वाघाच्या दहशतीमुळं सर्व कास्तकरामध्ये किंवा नागरिकामध्ये असा रोष एवढा व्यक्त म्हणजे ते करू शकत आहे. तर त्यासाठी वरिष्ठांनी सांगितल्या आदेशानुसार आम्ही रात्रंदिवस गस्त करीत आहोत. गस्त करूनसुद्धा वाघाला म्हणजे आटोक्यात कसं आणायचं किंवा त्यांची जे मनुष्य आणि दुर्दैवाने एक मूर्तीची मनुष्य हानी झाली, त्याच्यानंतर चिचबोळीचे दोन व्यक्तींना ते घायल केले जखमी केले, त्याच्यानंतर पाळीव जनावराची नुकसान होती. आज अक्षरशः म्हणजे आत्ता जस्ट आम्ही आमचे क्षेत्रसाहेब श्री एन जी गोविंद भार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चुनाळा नियक्षेत्रात जाऊन नदीच्या शेतशिवारात त्या एका कास्तकऱ्याची गाय मारली होती त्याचा शोध घेतला. आम्ही फटाके फोडून तिथं आम्ही त्याचे वाघाचे पगमार्क पाहून आपले फटाके वगैरे फोडून ते जिथं गाय म्हणजे मारून खिचत नेला तिथं आम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथले GPS रीडिंग आणि तिथले फोटोसुद्धा आम्ही घेण्यात आले. पा तुकडं किती मोडून टाकायचं. आमच्या पराठ्या 10-10, 20-20 किंडाचे कापसं मोडून टाकले. कबरिस्तान करायचं आम्ही नियोजन देऊन हे आग उठत नाही. 10-10 नग 20-20 नगाचे करपा आहे कबरिस्तान करायचं. धान कापसं हे कापसाचे तर भयानक नुकसान आहे. आता कटान मला थेक कसे रखवाली करायचे ह्याचा विचार येत आहे. इकडे वाघाचा प्रश्न. आज आता आम्ही डिसेंबरपासून बैल वावरात बांधायचे थे आमचं बंद झालं आहे. जागली करायचं थे बंद झालं आहे. कसं करायचं